हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मी परत एकदा स्वागत करते. अविस्मरणीय प्रेम कहाणी भाग 13 आपण बघत आहोत, नील आणि विद्याची प्रेम कहाणी. चला तर मग सुरुवात करूया. नीलने आता आपलं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं आणि तिनं पण त्याला कुरवळायला सुरुवात केली. एकमेकांच्या बोटांसोबत खेळत ते गप्पा मारत होते. तितक्यात नील परत तिला विचारतो, एक बोलायचं होतं विद्यू, म्हणजे राग नको येऊ देऊ, मला प्रश्न पडला आहे. हो बोल ना नील, ती बोलते त्याच्या केसांना कुरवाळत. तो बोलतो, विद्या तू खरंच मला लाईक करतेस का, म्हणजेच माझ्यावर खरंच प्रेम करते का? आता ती त्याच्याकडे एकदम टकमक बघायला लागली, कारण तो असं का विचारतोय तिलासुद्धा मनात प्रश्न नक्कीच पडला असेल. ती त्याला विचारते, मी तुझं उत्तर नक्की देईल, पण त्याआधी मला एक सांग, तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला? मला कळू दे फक्त, नंतर मी तुला नक्कीच सांगेल. ती त्याच्याकडे बघतच बोलते. तो लगेच बोलतो की मला असं वाटतं की मी तुझी केअर केली, तुला समजावलं मागे, तुला राकेशपासून वाचवलं, म्हणून तर तू त्याचे उपकार म्हणावं, किंवा तुझ्या मनात अजून काही असेल म्हणून तर तू परतफेड करत नसेल ना? तो तिच्याकडे बघत बोलतो, कारण जेव्हा मी तुझ्याजवळ यायचा प्रयत्न करतो तू मला नाकारते. मला वाटत आहे तू नाईलाजाने तर माझ्यासोबत राहायला तयार झाली नाहीस ना, तुला काही नाईलाज तर नाही ना? खूप प्रश्न आहेत ग असे मनात जे उत्तर मिळत नाही. आपण आता नवरा बायको आहोत, एकमेकांना आपण मनापासून मानतो, एकमेकांवर प्रेम करतो, मग का मला तू अजून पूर्ण आपलंसं नाही केलंस? का अजून मला असं दूर ठेवत असतेस? प्लीज ॲन्सर दे. तो तिचे हात आपल्या कपाळावर लावत बोलतो. नकळत त्याच्या डोळ्यात जे पाणी असतं ते तिच्या हातांना लागतं. आता ती काही बोलणार तर तो तिला लगेच बोलतो, तुला खरंच नाही राहायचं आहे का? मला बळजबरी नातं नको आहे, मला खरं प्रेम हवं आहे. मी याआधी पण धोका खाल्लेला आहे नात्यांमध्ये आणि प्रेमामध्ये, पण आता माझी कपॅसिटी नाही, प्लीज हे सगळं परत सहन करायची. तो तिच्या पोटाला विलगत बोलत होता. माझ्या लाईफमध्ये तू जेव्हापासून आली आहेस तुला सगळंच माहिती आहे तेव्हा काय झालं ते, पण त्याआधीच तुला काहीच माहिती नाही. मी कधीतरी तुला नक्कीच ते सगळं शेअर करेल, पण आधी मला ॲन्सर दे प्लीज. नीलला तिच्याकडून ॲन्सर पाहिजे होतं की ती त्याला का तिच्याजवळ येऊ देत नव्हती. ते तुझ्या मनात काय आहे ते मला प्लीज सांग. ती शांतपणे सगळं ऐकतच होती. ती त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसत त्याला लगेच बोलते, नील कुठलं पण नातं असतं ते सगळं जुळत नसतं बरोबर. आपण कधी भेटलो नाही एकमेकांना, कधी ओळखत सुद्धा नव्हतो, तरी आपण पतीपत्नी बनलो. तुझ्या लाईफमध्ये ती तनू होती, अजून पण आधी काही घडलं असेल आय डोंट नो, पण तुला तरी सुद्धा मीच येऊन भेटले. का झालं असं असावं असं मला माहिती नाही, पण आपलं काहीतरी डोर नक्कीच लिहून ठेवली गेली असावी. राहिला प्रश्न तुला जवळ येऊ देत नाही त्याचा, किंवा बळजबरी तुझ्यासोबत राहते, किंवा माझ्या तुझ्यावर प्रेम आहे किंवा नाही, तर याचं एकच ॲन्सर देईल फक्त. मी राकेशसोबतसुद्धा काही दिवस राहिले, पण त्याच्यासोबत मित्रापेक्षा जास्त मी कधीच काही शेअर केलं नव्हतं. माझ्या मनात असल्या फिलिंग्ज कधीच आल्यासुद्धा नाहीत, पण तुझ्यासोबत गेले 21 दिवस राहत आहे, पण एक वेगळेपणामुळे मला तू खूप जवळचा कधी झाला मला कळालंसुद्धा नाही. मी तुझ्यावर खरं आणि मनापासून प्रेम करते,
मी तुझ्या घरावर पैशावर कधीच प्रेम केलं नाही आणि करणार नाही. मला त्याची आवड पण नाही, कारण माझ्याकडे जे असतं त्यात मी समाधानी असते. म्हणून तुझ्याकडे पैसा आहे म्हणून जर तुला वाटलं असेल असं तर खरंच चुकीचं आहे ते. मी तुझ्यामध्ये असलेल्या हृदयावर प्रेम केलं आहे, जे एकदम हळवं आणि मासूम आहे. जवळ येत नाही किंवा येऊ देत नाही तर तुला परत लक्षात आणून देते मी की तू कॉन्ट्रॅक्ट बनवला आहे आणि डिवोर्स डॉक्युमेंट्स पण तयार केले आहेत, जे तू अजूनसुद्धा कॅन्सल केले नाहीत. वरून सगळ्यांना सांगून ठेवलं की आपण फक्त 6 महिन्यांसाठी पतीपत्नी आहोत. मला खरं तर कुठंतरी हेच खटकतं रे. आणि घरातसुद्धा अजून तू काहीच बोललं नाहीस, मग मला सांग मी कसा विश्वास ठेवू रे. तू जर मला सोडून दिलं तर मग माझं कसं होईल सांग. ती रडतच बोलत होती. नील पटकन तिच्याजवळ उठून बसला. वेडी आहेस का तू, असा विचार पण कसा आला की मी तुला सोडेल. आणि डॉक्युमेंट्स न घरी सांगून न टाईम आल्यावर बरोबर सांगेल, तू टेन्शन घेऊ नकोस. नील तिला जवळ घेत बोलतो. आणि सॉरी, माझ्या मनात जे प्रश्न आलेत त्यासाठी. तू तुझ्या जागेवर बरोबर आहेस, पण तरी मी मला तुझं सगळं हवं आहे ना गं. कधी ना कधी तर आपल्याला सगळंच होणार आहे, मग आता का नको, प्लीज ना. तो तिच्या गालावर आपली बियर्ड चोळत बोलतो. खरं तो जेव्हा पण तिच्या समोर जातो जवळ जातो तिलाही असंच काहीसं होतं, पण ती कधीच दाखवत नसते. नील थोडा वेळ दे ना प्लीज. ती त्याच्या कपाळावर आपले होठ टेकवत बोलते. ओके, पण खूप वेळ नाही हं, फक्त थोडा वेळ देईल. तो तिच्या गळ्यात पडत बोलतो. अशाच त्यांच्या गप्पा गोष्टी करत ते दोघं पण एकमेकांच्या मिठीत झोपून जातात. शांत असे झोपलेले लव्हर्स एका फोनच्या आवाजाने सकाळी उठतात. कार्तिक गुड मॉर्निंग करत नीलसोबत बोलतो की आपण थोड्या वेळात निघणार आहोत, सो पटकन फ्रेश होऊन या खाली आणि जॉईन करा. नील फक्त हम करत फोन बंद करतो. विद्या त्याच्या मिठीत मस्त झोपलेली असते, खूप सुंदर दिसत असते ती. पण नीलनं सकाळी लवकर उठून आवरायला घेतलं. आवरतानाही तो विद्याचाच विचार करत होता. विद्या पण आता उठते आणि फ्रेश होते. ती आवरून टर्न होणार इतक्यात नीलने तिला मागून मिठीत घेतलं. गुड मॉर्निंग स्वीटहार्ट, तो तिच्या खांद्यावर आपली हनवटी टेकवत तिला म्हणाला. गुड मॉर्निंग नील, ती मान खाली घालत त्याला म्हणाली. मी आवरून येतो, तोपर्यंत तू आपल्यासाठी कॉफी मागव. तो तिच्या गालावर किस करत तिला म्हणाला आणि आवरायला बाथरूममध्ये तो निघून गेला. तो गेला तसा विद्याने सुटकेचा श्वास घेतला. नील असेच सतत जवळ येत राहिला तर कसं होणार माझं? माझं आयुष्य माझ्या हातात राहिलंय कुठं? जे समोर येईल ते स्वीकारण्यापलीकडे दुसरं उरलंय तरी काय? आता तोच माझा आहे, त्याला सांभाळून सगळं सांभाळावं लागेल आता मला, ती स्वतःशी बोलत म्हणाली. तिनं दोघांसाठी कॉफी ऑर्डर केली. नील बाद घेऊन बाहेर आला. तो आरशासमोर उभं राहून आवरत होता. त्याने नुकतंच बाद घेतल्यामुळे त्याच्या बॉडी वॉशचा सुगंध रूममध्ये दरवळत होता. ती मान खाली घालून शांत बसून होती. खालून मॉम त्यांचे फोन सुरू झाले म्हणून आता बाहेर जावं लागणार होतं. नीलचं आवरलं का ते पाहायला विद्याने आपली मान वरती केली. त्याला पाहून तिने पटकन डोळे मिटून घेतले आणि खाली मान घातली. तिला असं बागतानी पाहून त्याला हसू आलं. तो फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर आला होता. विद्या मूर्ख, काय गरज होती वरती बघायची तुला? थोडा धीर धरवत नाही का तुला बरं? त्याचं आवरल्यावर बोललाच असताना तो बरं. बुद्धू आहेस तू बुद्धू, विद्या स्वतःला कोसत होती आणि बडबडत होती. इतक्यात तिच्या भोवती मागून नीलच्या हातांचा विळखा पडला. विद्या किती लाजणार, इकडे बघ ना. तो तिला मिठीत घेत म्हणाला. त्याच्या अंगाचा सुगंध तिला चलबिचल करत होता. त्यानं तिच्या मानेवर डोकं घुसळलं तसं तिच्या अंगावर शहारा आला. त्याचे होठ तिच्या मानेवरून फिरू लागले. नील ऐक ना, ते हॉटेल आपण घरी नाही, रूम पण माझी आहे आणि बायको पण, सो तू त्याची काळजी करू नकोस. तिला बडबडतानी बघून तो बोलला. तू फक्त माझीच काळजी कर. एवढा हँडसम हजबंड असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करणं नाइन्साफी आहे हं विद्यू. अन्याय आहे, नील भोळा चेहरा करत म्हणाला. असं नाही, मी फक्त
तू बोलून शांत बसली. वाईट दिसतो का मी? नील तिला विचारतो. नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं नील. तू खूप हँडसम दिसतोस, एकदम छान. अगदी माझ्या स्वप्नातील राजकुमार आहेस तू. तुझ्या स्वप्नातील राजकुमाराला तू पण असंच करायचीस का? दूर राहायची, तो तिच्या मानेवर बोट फिरवत बोलतो. चुप तू, आपलं डिस्कशन झालं आहे रात्री, विसरलास का? नाही विसरलो, सगळं लक्षात आहे माय डिअर वाईफी, तो हसतच तिला म्हणाला. आणि विथ यू डोंट वरी, तुला त्रास देणं माझा हक्क आहे, ओके? इतना तो रोमांस बनता है ना. ती हसतच त्याच्याकडे मागे बघते. हो हो बाबा हो, आणि त्याच्या गालाची किस्सी घेते. कॉफी आली आहे, आवर. बाहेर बोलवत आहे, ती त्याला बोलते. नाही, मला असंच तुझ्याजवळ बसायचं आहे, खूप छान वाटतं. हो, आपण आता सोबतच असतो ना? मी आणि तू एकच आहोत, आवर आता पटकन, विद्या त्याला बोलते. परत मॉम मला बोलतील माझ्या मुलाला बिघडवलं म्हणून, ती नाराज होत त्याला बोलते. नील, मॉम, मॉमचं मन जिंकलं नाही अजून. मला तुझीसुद्धा मदत हवी. हं, हो मग, माझ्या बायकोसाठी काही पण. आणि मी असताना तू कुणाचं टेन्शन नको घेऊस. दोघं छान परत मिठीत येतात. नंतर त्याने पटापट आवरलं. ती त्याच्याचकडे बघत होती. दिसतो कसा आणि वागतो कसा, किती गोड आहे हा. मी उगाच त्याला घाबरायची. इतका मोठा आहे पण घमंड अजिबात नाही त्याला. विद्यू, आवरलं ग माझं, म्हणत नील तिच्याजवळ येऊन बसला. ती पण मनातल्या विचारांतून बाहेर आली. तोपर्यंत कॉफी दुसऱ्यांदा गरम होऊन आली होती. दोघं कॉफी घेऊन एकमेकांच्या डोळ्यात परत हरवतात. दोघं पण आता बऱ्यापैकी एकमेकांसाठी फील करत आहेत. कॉफी पिऊन होते. चल निघायचं? नील तिचे केस मागे करत विचारतो. हो जाऊ ना, ती त्याचे केस सेट करत बोलते. दोघं पण गोड हसतात आणि रूममधून बाहेर पडतात खाली जाण्यासाठी. काय आणि कुठे जाणार यांचं आयुष्य यांना घेऊन? यांचं प्रेम फुलेल की मध्येच काही होणार यांच्या लाईफमध्ये? हे सगळं जाणून घेण्यासाठी बघत राहा नीलविद्याची प्रेम कहाणी. म्हणून नेक्स्ट पार्ट बघायचं अजिबात विसरू नका. तोपर्यंत कशी वाटत आहे स्टोरी नील आणि विद्याची? आवडत आहे की काही चेंजेस करावं लागेल? असं तुम्हाला काही वाटत असेल तर मला नक्कीच कॉमेंट करून तसं कळवा. आणि ही स्टोरी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदित रहा, खुश रहा आणि ही स्टोरी ऐकत रहा.